महाराष्ट्रातील अनेक रमणीय आणि प्रेक्षणीय जागांपैकी एक म्हणजे कोकण किनारपट्टीवरचे आपले दापोली. गेल्या 2.5 वर्षात येथील आमदार योगेश कदम आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात दापोलीत अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. त्यात मारुती मंदिराजवळ नव्या पुलाचे उद्घाटन झाले. हा पूल फक्त दापोलीच्या रहिवाशांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही एक महत्वाचा दुवा बनलाय. पूर्वी हा पूल खूप अरुंद होता, ब्रिटिशकालीन पूल होता, जुना झालेला होता. दादांच्या प्रयत्नांमुळे म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांनी केलेली मागणी, देवस्थानी केलेली मागणी याचा विचार करून दादांनी हा पूल रुंदीकरणाचं काम घेतलं आणि हे काम पूर्णपणे पूर्णत्वात गेलं. पूर्वी इथे वाहतुकीची कोंडी होत होती, अतिशय अरुंद पूल होता. दादांच्या प्रयत्नाने हा पूल जवळजवळ दुप्पट झाला, त्यामुळे इथे सगळ्या होणारी वाहतूक कोंडी सुटली. पार्किंगची व्यवस्था त्या पुलावरती झालेली आहे, लोकांची गैरसोय टळलेली आहे आणि बाजारपेठेतले व्यापारी या गोष्टींमुळे खूप समाधानी आहेत. त्याबद्दल मी दादांची खूप आभारी आहोत. त्यानंतर नव्या दापोली नगरपंचायत इमारतीचे निर्माण करण्यात आले. या इमारतीमुळे स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू लागली आहे. दापोलीच्या सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष दिले गेले आहे. शहरात नवे उद्यान तयार करण्यात आले असून जिथे लहान मुलं आणि मोठे दोन्ही आनंद लुटू शकतात. हे उद्यान फक्त मनोरंजनाचे ठिकाण नाही तर येथे निसर्गाचा रमणीय असा अनुभव देखील मिळतो. दापोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली असून शिवतीर्थाची उभारणी करण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना एक प्रेरणा मिळत आहे आणि ऐतिहासिकतेचा अभिमान वृद्धिंगत होत आहे. ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ही माणसाची प्राथमिक गरज आहे, त्याचप्रमाणे आपले आदर्श हे सुद्धा मला वाटतं की मोर त्याच्यावर अधिक आपली मोठी गरज आहे. आपण जे शिवतीर्थ आज पाहत आहात, गेल्या 25 ते 30 वर्षापासूनची आमची शिवप्रेमींची दापोलीच्या तमाम दापोली आणि पंचक्रोशीतल्या लोकांची ही आमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती. परंतु आजपर्यंत प्रत्येक नेत्याने टोलवाटोल उभी केली आणि मी तर म्हणेन असा एक आमच्या छत्रपती शिवरायांचा अनुयायी त्या रूपाने आमचे आमदार आनंदजी श्री योगेशदादा कदम यांनी एवढे वर्ष ही शिवप्रेमींची जी मागणी नामकळ होती अनेक नेत्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं, आमच्या या नेत्याने छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभा केला. यंदा दापोलीच्या विकासाने एक नवीन दिशा घेतली आहे. आमदार योगेश कदम आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने दापोली अधिक समृद्ध आणि सुंदर बनलाय. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, ज्यांनी दापोलीच्या विकासाला प्रोत्साहन दिले आणि त्याचप्रमाणे आपला विश्वास आमदार योगेश कदम यांच्यावर कायम ठेवला, जे दापोलीच्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी देतात.